कॅलिबर प्रत्येकाकडे असतं, फक्त ते दाखवायची गरज आहे. आज डेरिकने चांगला खेळ केला. थारुडीचे डेरिक अंपायरिंग सुद्धा त्यांनी केली, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. डेरिक थँक्यू फॉर सपोर्टिंग अस. विकी बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईकवर सॅव्ह्यू असतील, नॉन स्ट्राईक एंडला असणार आहेत. आमिर पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, पण शेवटच्या क्षणाला आपलं मन बदललं कारण बॉल आवाकाच्या बाहेर आहे. विकीने देखील दिवसभरामध्ये सर्व संघांना पाहिलंय आणि ते पाहत असताना ती अभ्यासपूर्ण गोलंदाजी आपण आता विकी यांची पाहतोय. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल, खूप चांगली सुरुवात आहे दत्त मंदिर या संघाची. विकी जे कॅप्टन आहेत, कॅप्टन्सी करताना गोलंदाजी देखील तितक्या चांगल्या दर्जाची आवश्यक असते आणि तीच गोलंदाजी विकी यांची आपण पाहतोय. ओ यावेळेस वाईड यॉर्कर, बट आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द वाईड लाईन. वाईड बॉलची एक धाव, धावसंख्या एक. दोन चेंडूचा खेळ झालाय, तीन षटकांचं मर्यादित क्रिकेट आपण पाहतोय. अकुटपेचा बॉल होता, बॅकफुटला गेले, सरळ बॅटने खेळले, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल मिड ऑनला, कव्हर करतेपर्यंत पूर्ण होते. एक धाव, धावसंख्या दोन. दोन धावा धावपळ कव्हर लावल्या गेलेल्या आहेत. दोन चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या दोन. तीन चेंडूचा खेळ झालाय, माफ करा, तीन चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या दोन. जाऊ दिल्या बॉलला, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, धावसंख्या तीन. तीन चेंडू, तीन धावा, टीम डोंगरी बॉयज. हो यावेळेस बघा चांगल्या पद्धतीने अप्रोच आहे फलंदाज अमीरचा. मला फक्त मैदान क्लिअर करायचं आहे आणि तेच जास्तीत जास्त फायद्याचं ठरतंय आज पूर्ण दिवसभरामध्ये. प्रॉपर बॉक्स टाईप क्रिकेट खेळताना तुमच्याकडे टॅप स्ट्रोक हे प्रॉमिसिंग असायला हवे आणि तेच टॅप स्ट्रोक आपण आता पाहतोय. आमिरच्या वतीने धावसंख्या जाते चार या आकड्यावर. ड्राईव्ह केलंय, वन ऑफ द बेस्ट स्ट्रोक. मला असं वाटलं षटकार जातोय की काय, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डेफिनेटली हा षटकार होता जर तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसता तर, पण खरंच एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. दरम्यान आता बघा पुन्हा एकदा सॅव्हियो धोक्यात होता, पण दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर डोंगरी बॉईज या संघाची धावसंख्या झाली आहे बिन बाद चार धावा. चार धावा, एकही गाडी बाद न होता डोंगरी बॉईज. कुणाल नवीन गोलंदाज स्ट्राईकवर सॅव्हियो, ज्यांना गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. बॅटची बॉटम एज, यष्टीरक्षक लगेच बॉलवर झेपावला बॉल अडवण्यासाठी. डॉट बॉल, यावेळी सरळ बॅटने खेळलेत कव्हरला. दरम्यान ही एकच धाव मिळेल घोषांकित क्षेत्रातली, धावसंख्या पाच झाले. गेल्या सामन्यामध्ये एक वेगळी योजना होती डोंगरी बॉयची, पण या सामन्यामध्ये योजनेमध्ये बदल जाणवतोय. गेल्या वेळी चार षटकं होती, आता तीन षटकं आहेत. त्याचमुळे पहिल्याच बॉलपासून अटॅकिंग स्ट्रॅटेजी आपण पाहतोय जी फायद्याची ठरत नाहीये डोंगरी बॉयज संघासाठी. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे कुणाल. परत सरळ बॅटने खेळत एक्स्ट्रा कव्हरला, हे एकदा मिळेल सावर पोहोचते. सेवेकडे आजच्या दिवसाचा चांगला अनुभव आहे आणि तोच अनुभव वापरत असताना या उप उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये, कारण आम्हाला पुढची फेरी गाठायची, एक एक सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचायचंय, तोच इंटेंट दोन्ही संघांचा आपण पाहतोय. जाऊ दिले बॉलला, फायद्याची भूमिका फलंदाज सेव्हियो घेतोय. एकदा मिळते, धावसंख्या पोहोचते सात या आकड्यावर. हो यावेळेस जागा मोकळी सोडली होती आणि यष्टी वेदी बॉल हाताळला, त्रिपळाजीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. सेव्हियो बॅक टू पॅव्हिलियन बसतोय, धक्का क्रमांक एक, टीम डोंगरी बॉयज. आता फलंदाज कुठला वापरायचा, थोडासा अभ्यास केला जाते कारण आता खेळायचंच नाहीये तर पहिल्या डावाला चांगल्या पद्धतीने पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी आता फलंदाज कल्पेशलाच बोलवण्यात आलेलं आहे. आता पाहूया कल्पेशचा खेळ फायद्याचा ठरतोय का. फायदा तोटा तर क्रिकेटमध्ये होतच असतो, पण आता नेहमीच फायद्याचाच शोध घ्यायचा असतो आणि तो एका धावेचा फायदा होतोय, पण त्या ठिकाणी धाव मिळणार नाहीये. बॉल काउंट होईल, धाव मिळणार नाही कारण ते जास्त स्टेप आउट झाले होते आणि बॉल काउंट, धाव मिळणार नाही. धावसंख्या झालेली आहे सात रन, सेव्हन रन्स ऑन बोर्ड. दांडीगुल परफेक्ट यॉर्कर ऍट हिज बेस्ट, पुन्हा एकदा कुणाल मिळवतोय सफलता टीम दत्त मंदिर संघासाठी. विकेट डाऊन, आसिफ खलीफा मला दिसतायत, वेलकम आसिफ, पालीचे आसिफ. प्रत्येक जण क्रिकेटसाठी कुठे कुठे पोहोचतो, वेलकम. नवीन फलंदाज जॅक्सन पाटील
एस एन जे आउटफिट चे ते ओनर आहेत, त्यांचा संघ देखील ईस्ट इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळला. फुलालेंचा बॉल सरळ बॅटने पाठवलाय बॉक्सच्या पार, मिळतील या दोन धावा. दोन धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. अजूनही या षटकातले 5 बॉल्स बाकी आहेत. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, इजी डिसिजन फॉर अंपायर. वाइड बॉलची एकदा मिळते. तिसरं षटक हाताळण्यासाठी जितू येत आहेत. आडव्या बॅटने खेळायचा होता जॅक्सनला, हवे स्ट्राईक पण मिळेल का, कारण तीन तीन क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावले होते बॉल अडवण्यासाठी, त्याचवेळी धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. ड्राईव्ह केल्या बॉलला, चांगला क्षेत्ररक्षक मिडऑनला, एकदा मिळेल का, मिळते. चांगला बॅकअप आहे, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसला आणि फलंदाज बाद झाले. फक्त ही एकदा मिळेल टीम डोंगरी बॉईजला आणि धावसंख्या जाते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. आतापर्यंत पूर्णपणे दबदबा या डावावर राहिलेला आहे दत्त मंदिर या संघाचा. धावसंख्या 11 झाले, 11 रन्स ऑन बोर्ड. फलंदाजांनी थोडीशी नामुष्की ओढवली आपल्या संघावर, कारण आपण जर पूर्ण डावाकडे लक्ष वेधलं डॉट बॉल तुम्हाला जास्त पाहायला मिळत आहेत. 50%हून जास्त डॉट बॉल म्हणजे त्या बॉलवर धावा आल्या असत्या तर शादाब नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी बॅकफुटला घेऊन टॅप केलाय बॉलला, मिड विकेटला मिळते. घोषकी क्षेत्रात एक धाव, धावसंख्या पोहोचते. मागाल ते मिळेल असं झालं तर सर्वजण खुश राहिले असते. दरम्यान विकीचा प्रयत्न चांगला आहे, फलंदाज बाद होत आहेत आणि आता शादाबला सुद्धा परतीचा प्रवास करावा लागतोय. बघा, मी उल्लेख केला होता की मागच्या डावात तुम्ही काय केलं होतं, मागच्या डावात तुम्ही स्वीपवर जास्तीत जास्त अवलंबून राहिले होते, धावा मिळत होत्या. या डावामध्ये पहिल्या बॉलपासून तुम्ही ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी गेलेत आणि तो प्रयत्न फसलेला आहे. डोंगरी बॉईजचा संघाचा व्हाईट बॉलचा एक धाव मिळेल. धावसंख्या 13 झाले, 30 रन्स ऑन बोर्ड. अराउंड विकेट, जितू तयार. यावेळेस जॅक्सनचा प्रयत्न आहे, एकदा मिळेल का, नाही मिळणार. स्टंप तर जात प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाठवले जितूने. आणि अशा पद्धतीने 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीने धावसंख्या झाले 13. आवश्यकता आहे 18 चेंडूत 14 धावा. 18 बॉल्स and 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडूत 14 धावांची गरज टीम दत्त मंदिर. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. पहिल्या डावात ज्या काही चुका झाल्यात त्या चुकांवर पडदा टाकण्यासाठी पुढच्या डावामध्ये तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. आणि पाहूया हे पहिलं षटक कोण हाताळेल, कारण पहिल्या षटकावर ती वेळ कळेल कुठल्या संघाकडे आहे. कुणाल एका बाजूने फलंदाजी करतील आणि कुणालच्या सोबतीनं जाणारा फलंदाज दिवेश. कुणाल आणि दिवेश हे दोन फलंदाज करतील या स्टार्ट या सामन्याची. जावेद यांचा अनुभव जॅक्सन पाटील एका बाजूला पाहायला मिळते आहेत आणि जावेदचाच अनुभव कमी येईल का पाहूया, कारण तुमच्या संघाकडे जर अनुभव आहे तर तुमच्या संघाला ती जोड मिळते. कारण वेगवेगळे ऊन पावसाळी खेळल्यानंतर, वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्यानंतर योजना कशा बदलायच्या आहेत हे एक्सपिरियन्स प्लेयरच तुम्हाला सांगू शकतील. तर जावेद यांचा अनुभव कमी येतोय का डोंगरी संघाला, त्या ठिकाणी पंच कळवतील काय, कारण हा डेड बॉल असेल मला असं वाटते, कारण त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला अंपायर नाही आहेत, त्याचवेळी हा डेड बॉल असेल. पहिला बॉल जावेद, स्ट्राईकवर कुणाल असतील. ओ पहिलाच बॉल सरळ बॅटने, टिपिकल बॉक्स टाइप क्रिकेट स्ट्रोक कुणालच्या वतीनं मिळतात या दोन धावा. हेच तर हवंय की आपण चौकार खेचू शकलो नाही, आपण षटकार खेचू शकलो नाही, तर डबलच्या माध्यमातून सुद्धा धावा मिळतील. आणि या बॅक टू बॅक दोन डबल्स पाहतोय कुणालच्या बॅट मधून, म्हणजेच या डावाची या षटकाची सुरुवात दत्त मंदिर संघाकडून. आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन चपराक दिले, हॅमर केले बॉलला, कव्हरला एक धाव मिळेल. हा नो बॉल आहे का अंपायर? नाही आहे, प्लीज आपण कन्फ्यूज करू नका.
त्या ठिकाणी आपण अंपायर डिसिजन घेतोय. प्रेक्षकांमधून हा नो दिलाय का? ओके चला, त्या ठिकाणी जॅक्सन पाटील कळवत आहेत. येस, नो बॉल. नो बॉलची एकदा मेल आणि धावसंख्या पोहोचते आता साती आकड्यावर. यो यावे सरळ बॅटने आत धडकला बॉल. क्या बात है, रिले फिल्डिंग. अरमान आणि सेवियो यांची रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. तुझी माझी जोडी जमली आणि आपल्या संघासाठी एक धाव वाचवलेली आहे अरमान आणि सेवियो या दोघांनी. दरम्यान पुन्हा एकदा जावे तयार होत आहेत, पण एक धाव मिळेल वाईडची. धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे. थोडं सोपं झालंय, बाहेरच्या दिशेने बॉल टर्न होतोय, तो टर्न दिवेशला ओळखता आला नाही. चार चेंडूचा खेळ झालाय. हो यावेस मागच्या बाजूने बॉलने स्टंपचा वेध घेतला, त्रिपळाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. जास्त काही योगदान न देता सिल्वर डकवर फलंदाज दिवेश होत आहेत बाद. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये. दत्त मंदिर या संघाकडून शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. बॅटची ए विकेट किपर चुकले, त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती फय्याच्या वतीनं. तो प्रयत्न फसला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झाले 9 धावा. आवश्यकता आहे अजूनही 5 धावांची. चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू, 5 धावांची गरज. चला तयारीत राहायचं आहे. सेंट झेवियर्स आपण कॅप्टन तयारीत ठेवा, आपण लगेच टॉस क्लिअर करणार आहोत. कल्पेश नवीन गोलंदाज पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट. खूप जास्त बाहेरचा बॉल आहे, वाईट बॉलची एकदा मिळेल. धावसंख्या जाते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड, 400 अजूनही गरज आहे. सामना काही अंशी सोपा आहे टीम दत्त मंदिरसाठी, कारण सुरुवातच फलंदाज कुणालने बेधुंद केली होती आणि आता शेवट सुद्धा गोड करण्याचा प्रयत्न त्याचा आहे. या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 12 या आकड्यावर. आणि पुन्हा एकदा क्लासिक ऑफ ड्राईव्ह, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण जावेद यांचं पाहायला मिळालं. कौतुक करायला हवं, कारण इतक्या कमी वेळामध्ये बॉल अडवणं शक्य नसतं. सराव तुम्हाला जास्तीत जास्त प्रगल्भ बनवतं. यावेळेस खडे खडे खेळायचा हा प्रयत्न होता. सरळ बॅटने बॅटफ्लिकचा चांगला वापर करतायत कुणाल या बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये. बघा, जसा मी म्हणालो की बॅकलिपचा चांगला वापर आहे आणि खेळ खलास झालाय का? या 2 धावा मिळत आहेत, खेळ खलास झालाय, सामना जिंकलेला आहे दत्त मंदिर या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. आता उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे. 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील, एका बाजूने सेंट झेवियर्स आणि एका बाजूला असणार आहे दत्त मंदिर. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय कुणालला. कुणाल या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.